स्मरण वासरमणिरिव तमसाम राशीन्नाशयति विघ्नानां संसारसारदग्धानां चैतन्यामृतदायका पूर्णकामो वामनः स श्रीगुरुशरणं मम आक्रान्ता सुवसुन्धरा सुयवनैरासीत् हेमाचलम् विद्रावहा क्षितिपदगणे विकर्णे निद्राजिनारायणे निर्विघ्नप्रसरे बलान्निष्कण्टकं वैदिकं पन्थानं परिरक्षितं समुदितः श्रीवासुदेवो मुनिः यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र धृतमस्तकाञ्जलिः बाष्पवारिपरिपूर्णलोचनं मारुतीन्नमत राक्षसान्धकम् पुस्तकजपवत्हस्ते वरदाभयचिह्नचारुबाहुरते कर्पूरामलदेहे वागीश्वरी जोदयामवाचम् नमो आदिरूपा ओङ्कारस्वरूपा विश्वाचियारूपा पाण्डुरङ्गा तुझिया सत्तेने तुझे गुणगावो तेने सुखी राहो सर्वकाळो तुचे श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझे हाती तुकामणे येथे नाही मी तू पण स्तवावे ते कवणे कवणा लागी अवधूत जंदन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की सद्गुरु श्री योगिराज गुणवणी महाराज की जय ब्रह्मश्री दत्त महाराज की जय परम पूजनीय श्री काका महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायण स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त प्रतिवर्षाप्रमाणे श्रीमन नारायण स्वामी महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव सुरू झालेला आहे. हा पुण्यतिथी महोत्सव अंदाजे सर्वसाधारणपणाने 211 येतो. त्यांचा हा समाधी काल लक्षात घेता हा पुण्यतिथी महोत्सव आहे. नारायण स्वामी महाराजांचं हे चरित्र आजपासून आपण पाहणार आहोत. आपल्या या परंपरेमध्ये नारायण स्वामी महाराजांचं संपूर्ण चरित्र आणि महात्म्य हे अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे. प्रत्यक्ष या उत्सवाला थोरले महाराज म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे माणगावरून वाडी येथे या उत्सवाला येत असत असा एक संदर्भ आहे. आणि त्याखेरीज स्वतः थोरल्या महाराजांनी नारायण स्वामी महाराजांचं दिव्य चरित्र जे आहे हे एकंदरीत 12 श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. अशी एक अलौकिक विभूती ही होऊन गेली. श्री नेक्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी अनेक महात्मे आणि संत महात्मे आहेत. याच्यामध्ये अग्रक्रम जो आहे तो नारायण स्वामी महाराजांचा आहे. कारण का प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी ज्यांना संन्यास दीक्षा दिली इतकंच नव्हे तर त्यांचं आता आपण चरित्र पाहणार आहोत. यामध्ये प्रत्यक्ष नारायणस्वामी महाराजांचा गृहस्थाश्रम प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी त्यांचं स्वरूप धारण करून तो सांभाळा अशा रीतीने ही महान विभूती या भारतवर्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहे. आणि हे सगळं जे काही आहे दिव्यचरित्र स्वामी महाराजांनी लिहिलंच लिहिलं
परंतु गुरु महाराजांचे म्हणजे सद्गुरु योगराज गुळवणी महाराजांचे जे थोरले बंधू शंकरशास्त्री गुळवणी यांनी नारायण स्वामींच्या संदर्भामध्ये अनेक संदर्भ गोळा केले आणि हे गोळा करून एकत्रित करून त्यांनीही एक चरित्र लिहिलं असं म्हणतात. आणि त्याचा संक्षेप आणि सगळा विचार करून गुरु महाराजांच्या सांगण्यानुसार पंडित झेरे शास्त्री यांनी हे संस्कृत चरित्र लिहिलेलं आहे. प्रथमतः वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी 12 श्लोकामध्ये त्यांचं दिव्य चरित्र लिहिलंच लिहिलं. आणखी एक छोटंसं चरित्र जे आहे ते नारायण यति संक्षिप्त चरितम आधुनिकम असं म्हणून एकंदरीत 12 श्लोकामध्ये सुद्धा ते दिव्य चरित्र आहे. आणि गुळवणी महाराजांचे बंधू स्वामी महाराजांचं हे अल्पसं चरित्र याचा एकंदरीत साकल्यानं विचार करून जे 15 अध्यायामध्ये जे चरित्र लिहिलेलं आहे मूळ श्लोक जे आहेत ते 800 श्लोक आहेत याचा 7 दिवसामध्ये आपण संक्षेपानं विचार करणार आहोत. अशा रीतीने हे सुंदर चरित्र आहे. या चरित्राचा प्रारंभ करत असताना आरंभाला पहिल्या अध्यायामध्ये जो आहे म्हणजे या चरित्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक चरित्राचा जो अध्याय पूर्ण झाला या पूर्ण होत असताना या चरित्रकारांनी असं म्हटलेलं आहे की हा पहिला अध्याय पूर्ण झाला, दुसरा अध्याय पूर्ण झाला, तिसरा अध्याय पूर्ण झाला, परंतु चरित्ररूप अमृत समुद्रातून असा याचा उल्लेख आहे. म्हणजे हे चरितामृत आहे, अमृतासारखं गोड चरित्र आहे, भव्य आहे आणि दिव्य आहे. आणि म्हणून सद्गुरु प्रसाद रूप मग या पहिल्या अध्यायामध्ये काय झालं होतं नारायण स्वामींच्या चरित्रामध्ये, तर त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि सद्गुरु प्रसाद रूप पहिलं दिव्यरत्न प्रगट झालं. म्हणजे कुठून हे चरितामृत आहे, या चरित्रामृतामधून अनेक रत्न बाहेर पडली, 14 रत्न, तसे हे 15 अध्याय आहेत, हे 15 रत्न बाहेर पडलेली आहेत, त्याच्यामधलं पहिलं रत्न जे आहे हे सद्गुरु कृपाप्रसादाचं आहे. आणि म्हणून हे चरित्र वाचल्यानंतर सद्गुरु आणि गुरुभक्त हे संतुष्ट होतील यामध्ये कोणतीही शंका नाही. तेव्हा या चरित्राकडे आपण जाऊया. आरंभाला श्री गणेशाय नमहा, श्री सरस्वत्यै नमहा, श्री गुरुभ्यो नमहा असा आरंभ केलेला आहे. सद्गुरूंना वंदन केलेलं आहे, परंपरेला वंदन केलेलं आहे. आणि पहिल्या श्लोकामध्ये जो विवेक चुडामणीमधला जो श्लोक आहे या श्लोकाचा या ठिकाणी उल्लेख करतात. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया. जगद्गुरु भगवत्पूज्यपाद शंकराचार्यांचा जो अत्यंत प्रकरण ग्रंथ विवेक चुडामणी जो आहे या विवेक चुडामणीमध्ये या आरंभाला हा जो श्लोक घेतलेला आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की हा मनुष्य मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशय. मनुष्याला मुमुक्षत्व आणि महापुरुष असा आश्रय हे फार मोठ्या महद्भाग्यानं मिळतं असं म्हणतात. या जगामध्ये तीन गोष्टी ज्या आहेत ह्या सुलभ म्हणजे सहज प्राप्त होण्यासारख्या आहेत असं म्हटलेलं आहे. त्यापैकी एक मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुष संशय. आता मुमुक्षत्व म्हणजे कर्मबंधापासून सुटका, मनुष्य जन्म मिळणं, आणि महापुरुष संशय सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, म्हणजे संत समागम, संतांचा सहवास, हा या तीन गोष्टी ज्या आहेत या प्राप्त होतात असा हा आरंभाला उल्लेख करून चरित्राला प्रारंभ केलेला आहे. आता प्रायः असं त्यांनी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी की अनेक जन्मात संपादन केलेली जी पुण्याई ही पुण्याई फलोन्मुख होऊन अनंतकोटी ब्रह्मांड नायक जो परमात्म्याचा जीवावर अनुग्रह झाला तरच तो मोठ्या कष्टानेही न प्राप्त होणाऱ्या या तीन गोष्टी प्राप्त होतात. मनुष्यजन्म मिळाला नाही, मनुष्यत्व आहे, मोठ्या लोकांची संगत सहवास
हेही अत्यंत दुष्प्राप्य असतं. असतात अनेक संत समागम, परंतु त्यांच्याजवळ जावं, त्यांच्याकडून विचार ऐकावा, त्यांच्या सहवासामध्ये राहावं, आपण आनंद मिळवावा, हा हेतू मनामध्ये नसतो. परंतु या तीन अप्राप्य गोष्टी आहेत त्या प्राप्य होतात असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. हजारो उपदेशपर व्याख्यान आणि प्रवचनं याने न होणारा लाभ त्यांच्या या चरित्रांच्यामध्ये आपण जे काही ऐकतो वाचतो त्यांच्या आचरणानं आपल्या या मानवी जीवनामध्ये बदल होतो आणि आनंद मिळतो असं सांगतात. अनेक सत्पुरुषांची ही चरित्र आहेत. स्वतः गुरुदेव चरित्र आहे, स्वामी महाराजांचं चरित्र आहे, गुरु महाराजांचं चरित्र आहे, अनेक संत महात्म्यांची ही चरित्र आहेत. ही चरित्र जी आहेत ही चरित्र वाचावीत असं सांगतात. ही जो लिहिणारा असतो तो लिहिणारा चरित्र जो आहे म्हणजे लेखक जो आहे त्याच्याकडनं जो चरित्रकार म्हणजे चरित्रामधली जी मान विभूती आहे ही त्याच्याकडनं कार्य करून घेते, ही चरित्र लिहून घेते. या चरित्राच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वतः जेरेस्वामीने असंच म्हटलेलं आहे, माझ्या मनामध्ये कल्पना नव्हती परंतु गुरु महाराजांनी सांगितलं आणि म्हणून म्हणाले प्रत्यक्ष नारायण स्वामींनीच माझ्याकडनं हे चरित्र हे लिहून घेतलेलं आहे असं या ठिकाणी ते उल्लेख करतात. याचा अर्थ असा आहे की मनुष्य जो आहे या मनुष्याला आनंद मिळवणारी अशा अनेक महात्म्यांची ही चरित्र आहेत. आणि काय होतं की मनुष्य आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असतो खरे, परंतु त्याला रियते ह्यवशोपिसा, पूर्वाभ्यासेन तेनैव रियते ह्यवशोपिसा असं एक भगवद्गीतेमध्ये वचन आहे. त्याला ओढून घेतलं जातं या सन्मार्गावरती आणून त्याच्यावरून अशा रीतीनं तो मार्ग दाखवून त्याची वाटचाल जी आहे हे निश्चित करण्याचं कार्य ही चरित्र करतात, त्यांचा उपदेश करतो असं आरंभाला त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून या तीन वस्तूंचा लाभ म्हणजे मनुष्यत्व, मनुष्य जन्म, कर्मबंधामधून सुटका आणि महापुरुषांचा आश्रय, या तीन वस्तूंचा लाभ त्याला झाल्याशिवाय हा राहत नाही असं या ठिकाणी वर्णन करतात. अर्थात आजपर्यंत जे अनेक महात्मे आणि संत महात्मे यांची जर चरित्र आपण पाहिली तर त्यांच्या चरित्रातून आपल्याला अनुभवयास मिळतं, उपदेश मिळतो, त्यांच्या चरित्रामधल्या कथामधून जे अमृत मिळतं, विशेष अशा प्रकारचा जो त्या कथेमध्ये असणारा जो प्रकाश टाकलेला असतो, त्या ठिकाणी जे ज्ञान आहे, त्या ठिकाणी असणारं जे कर्म आहे, त्या ठिकाणी असणारी जी भक्ती आहे ही त्या ठिकाणी ओतप्रोत असते आणि त्या योगानं ते चरित्र आपल्याशी बोलायला लागतं असं सांगतात. इतकं सुंदर हे चरित्र आहे. आणि म्हणून संत शिरोमणी नारायण स्वामी महाराजांच्या या चरित्रामधून अशा अनेक गोष्टींचा उलगड आपल्याला या ठिकाणी होणार आहे की ज्या योगानं आपल्याला सुद्धा सन्मार्ग हा तर मिळेलच मिळेल, परंतु त्याखेरीज खऱ्या अर्थानं आपल्याला आपण ज्या मार्गामध्ये आहोत, ज्या पंथामध्ये आहोत, त्या पंथामधून आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे या चरित्रामधून आपल्याला या गोष्टी दिसणार आहेत. अर्थात हे स्पष्ट करण्याकरता काय आहे की आपण ते मूळ चरित्राकडे आपण वळूया. नारायण स्वामी महाराजांचा जन्मकाळ म्हणा, जन्मस्थळ म्हणा, हे विशेष अशा प्रकारचं उल्लेखिलेलं नाही, अप्रकाशित आहे. आता ज्याला ज्या महाराजांच्या म्हणजे पुण्यस्मरणालाच 211 वर्ष ही अशा प्रकारची होत आहेत आणि जवळजवळ जन्माचा जर कालावधी अंदाज जर घेतला तर त्यांचा जन्म उत्सव जो आहे तो 288 वर्ष येईल, म्हणजे जवळजवळ 300 वर्ष याला होत आहेत. तेव्हा जन्मकाळ आणि जन्मस्थळ याच्यामध्ये आपण फार गुंतून न पडताना आपण पुढे जाऊया. परंतु एक मात्र गोष्ट या ठिकाणी आहे, वाढीवरती विलक्षण असणारं प्रेम, दत्तप्रभूंच्यावरती असणारी अनन्यसाधारण अशा प्रकारची भक्ती आपल्याला नारायण स्वामी महाराजांच्या या चरित्रामधून आपल्याला पाहायला मिळते. अर्थात नारायण स्वामी महाराजांचं जे आडनाव जे आहे हे आडनाव ढोबळे अशा प्रकारचं आहे असा एक संदर्भ मिळतो. आणि त्यानंतर 1700 वर्षी विमानी बैसुनी गेले वैकुंठ हर्षी असा हा मधु इंदू अमावास्या असा उल्लेख या समाधी कालाबद्दल केलेला आहे. म्हणजे चैत्र वद्य अमावास्या जी आहे ही अमावास्या म्हणजे हे पुण्यस्मरण हे दत्त महाराज आपल्या नारायण स्वामी महाराजांचं आपण मानलेलं आहे. अशा रीतीने इतकंच नव्हे तर ना स्वतः स्वामी महाराजांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे नरसोबाच्या वाडीस येऊन त्यांच्या मठामध्ये अनेक अशा प्रकारचे त्यांचे हल्लीचे जे वंशज आहेत हे वंशज या ठिकाणी उत्सव मोठ्या
प्रमाणावरती करतात आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे थोरले स्वामी महाराजसुद्धा माणगावरून येऊन नारायण स्वामींचा हा पुण्यतिथी महोत्सव जो आहे हा मोठ्या आनंदानं त्यामध्ये सहभागी होत असत. अर्थात शिवा अवतार ज्याला मानतो आपण हे चिदंबर दीक्षित स्वामी महाराज आणि नारायण स्वामी यांची देवलपुरामध्ये भेट झाल्याची आणि एकत्र तीन महिने सहवास वेदांत चर्चा ही सगळ्या प्रकारची झाल्याची आपल्याला या ठिकाणी त्यांच्या चरित्रामधून आपल्याला हा भाग बघायला मिळतो. अर्थात महाराजांचा जन्माचा अंदाजे जरी घेतला तरी याला 288 वर्ष होतात हे आपण पाहिलेले आहे आणि विसापूरच्या जोशांच्या कुळामध्ये त्यांचा जन्म झाला असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुत्र्या वादाय विदुरा कर्नाटक देशतः म्हणून विसापूर जे गाव आहे हे कर्नाटकामध्ये आहे असं स्वामी महाराजांच्या या उल्लेखामधून आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे कर्नाटकामध्ये विसापूर येथे त्यांचा जन्म झाला आणि आपल्या दोन मुलींना घेऊन ते कर्नाटक देशतः त्या दोघींना घेऊन ते आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये वाडीस येऊन श्रीदत्ताची उपासना करीत राहिले असं स्वामी महाराजांच्या या चरित्रामध्ये स्वामी महाराजांनी दिलेल्या चरित्रामधून आपल्याला हे बघायला मिळतं. तेव्हा असं अनुमान काढता येईल म्हणजे हे एक विसापूर गाव, ढोबळे हे आडनाव, जोशी हे घराणं आहे, अशा रीतीने यांचं गोत्र हे गार्गे नावाचं आहे. आणि सामान्यत अनुमान आपल्याला हे देशस्थ ऋग्वेदी म्हणून हे प्रसिद्ध अशा प्रकारचे एक याज्ञिक होते. वडिलांचं नाव म्हणजे शंकरशास्त्री गुरुणी यांनी उल्लेख केलेलं नाही परंतु मातोश्रीचं जे नाव आहे हे मातोश्रीचं नाव भीमा असं लिहिलेलं आहे. यावरून असा हा त्यांचा सगळा हा कालावधी आपल्याला लक्षात येतो. दत्तात्रेय, श्रीपाद आणि नरहरी आणि नारायण अशी ही चार मुले ही भीमाबाईंना झाली. म्हणजे आता त्यांचं पूर्वचरित्र या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. भीमा म्हणजे ही त्यांची आई आणि त्यामध्ये शेवटचे जे नारायण आहेत ते आपले या पुण्य म्हणजे चरित्रकार जे आहेत ते नारायण स्वामी महाराज हे चौथे पुत्र होते. भीमा मातेचे चौथे पुत्र नारायण स्वामींच्या म्हणजे नारायणाच्या म्हणजे नारायण मूळ नाव यांच्या मौंजीबंधनानंतर वडिलांनी यांना वेद आणि शास्त्र पाठशाळेमध्ये पाठवून त्यांच्याकडून वेदशास्त्राचा अभ्यास करवला. नारायण हे वेदशास्त्र खऱ्या अर्थानं अशा रीतीने विभूषित झाले. त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता, तैलबुद्धी ज्याला म्हणतात, ही बुद्धिमत्ता विलक्षण अशा प्रकारची होती आणि कीर्ती त्यांची सगळीकडे पसरली. कोणीतरी एका सद्ग्रहस्थानी त्यांची कीर्ती ही ऐकली, फार मोठे विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, संपन्न आहेत, शास्त्री आहेत, म्हणून अशा रीतीनं त्यांनी आपली कन्या ही त्यांना दिली असं सांगतात. परंतु लवकरच ती स्वर्गवासी झाली हे जाणून योग्य वर आहे असे मनात आणून करवीर इलाख्यातील म्हणजे कोल्हापूर जवळील तारळे गावातील राम दीक्षित गुळवणी नावाचे एक गृहस्थ होते. या गृहस्थांनी आपली उपवर कन्या जी आहे ही कन्या नारायण स्वामींना म्हणजे नारायण शास्त्रींना दिली. हा नारायण शास्त्रींचा हा दुसरा विवाह होय. अशा रीतीने म्हणजे तारळ्याचा संबंध म्हणजे कुडुत्रीजवळ हे तारळ आहे म्हणजे कोल्हापूरजवळ तारळ आहे असा हा अन्योन्य संबंध या ठिकाणी आला. म्हणजे गुळवणी महाराजांचा आणि नारायण स्वामींचा कसा असा अन्योन्य संबंध या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. असो, या पत्नीपासून नारायण स्वामींना तीन अपत्य झाली. त्यापैकी विश्वंभर शास्त्री हे वडील चिरंजीव आणि नंतर दोन कन्या झाल्या असा आपल्याला या ठिकाणी संदर्भ मिळतो. पुढे नारायण शास्त्री हे विसापुरातच म्हणजे गार्हस्थ्य आणि धर्मानुष्ठान आणि वेदशास्त्राच्या प्रकारचे आनंदानं आपला कालावधी हे घालवायला लागले आणि पुढे त्यांची प्रसिद्धी झाली. एक विद्वान म्हणून अग्रगण्य अशा प्रकारची ही त्यांची कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे. अनेक ठिकाणी विद्वत्सभा होऊ लागल्या. पूर्वीच्या काळामध्ये जसं आजच्या काळामध्ये प्रवचनं करणं, कीर्तनं करणं, पूर्वीच्याही काळी हा भाग होता परंतु एक विद्वत्सभा नावाचा एक भाग होता. आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दत्त महाराजांच्या चरित्रामधून आपल्याला हा भाग बघायला मिळतो. दत्त महाराज अनेक विद्वत्सभामधून जात असत. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी विद्वत्सभा म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर पंडित यायचे, म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामधून यायचे, आपापल्या भाषेमधून विशेषतः संस्कृतमधून अशा रीतीनं त्यांनी आपलं पांडित्य त्या ठिकाणी दाखवावं आणि मग मात्र सर्व एखादा विषय मांडलेला असेल त्या विषयाचा सारभूत अशा प्रकारचं जे आहे त्या विद्वत सभेमध्ये सार काढून तो विचार कसा श्रेष्ठ आहे अशा रीतीनं जो पक्ष म्हणजे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष
मग त्यावेळेस काही जण सांगायचे की हे असं नाहीये, हे नाहीये, असं नाही शास्त्रामध्ये सांगितलं, परंतु त्याचं खंडन करायचं. तुम्ही म्हणता हे नाही, परंतु मूळ शास्त्रामध्ये असं आहे, असं म्हणून शास्त्रवचनाच्या आधारानं, वेद शास्त्र उपनिषद प्रमाणांच्या आधारानं, मूळ जी वैदिक अशा प्रकारची अद्वैत अशा प्रकारचा जो विचार कसा श्रेष्ठ आहे हे सर्व मान्य होण्याचा ज्यावेळेस त्या ठिकाणी विचार मांडला जायचा, त्यावेळेस ती सभा कोणी जिंकली तर त्या विद्वानानं जिंकली, त्या महान पंडितानं जिंकली असा त्या ठिकाणी उल्लेख व्हायचा. दत्त महाराजांनी अशा अनेक सभा जिंकल्या, त्यामध्ये अनेक त्यांना कंकण मिळाली असं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला भाग बघायला मिळतो. का नारायण काका असताना या ठिकाणी एक फार मोठी विद्वत सभा झाली होती अलीकडच्या काळामध्ये, फार 10 वर्षापूर्वी आहे. त्यावेळेस सुद्धा अनेक जणांनी आपली मतमतांतर मांडली, परंतु स्वतः महाराजांनी ते सगळं ऐकून घेतलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की याप्रमाणे नारायण शास्त्री स्वामी गुरुचरित्रामध्ये हा एक आपल्याला उल्लेख बघायला मिळतो. हरिपत्र विद्वत सभेमध्ये तुम्ही आमचं म्हणणं ऐका, नाहीतर आम्हाला आम्ही हरलो असं तुम्ही लिहून द्या, अशा प्रकारची ती एक कथा आहे. शेवटी स्वतः गुरु म्हणजे प्रभू दत्तात्रेय त्या दोन विद्वानांना असं म्हणतात की अरे असं सगळ्यांच्याकडनं हरिपत्र लिहून घेणं बरं नाही असं म्हणून सरते शेवटी काय वेद काय आहे, शास्त्र काय आहे हे एका बुरुडाकडून त्यांनी अशा रीतीनं त्याच्याकडनं वेद म्हणवून घेतले आणि त्यांचा त्या दोन ब्राह्मणांचं गर्भहरण करण्याचं कार्य दत्तप्रभूंनी केलं. सरते शेवटी ज्ञान ज्ञान जे असतं ते सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही, परंतु ज्ञान विनय संपन्न अशा प्रकारचं राहावं हे त्याच कथेमागचा पाठीमागचा हा फार हेतू आहे. आणि म्हणून विद्वत जनामध्ये या नारायण शास्त्रींचं नाव सगळीकडे गाजलं. नारायण शास्त्री अत्यंत सर्वश्रेष्ठ आहेत, विद्वान आहेत, विद्वान आहेत असा हा लौकिक गावोगावी गेला. आणि त्याप्रमाणे मग मात्र आता विसापुरासारख्या लहान गावामध्ये राहिलेले, नंतर मग मात्र त्यांना असं कळलं की पुण्यामध्ये एक विद्वत सभा आहे, या वेदशास्त्रोत्तेजक सभा म्हणून जी आहे इथे संस्था, त्या ठिकाणी पूर्वी सभा व्हायच्या. याप्रमाणे पुण्यामध्ये एक सभा भरली आणि ही सभा भरल्यानंतर मग मात्र अनेक पंडित या पुण्यामध्ये आले आणि त्याबरोबर नारायण स्वामी महाराज म्हणजे सुद्धा हे पुण्यामध्ये येतात, निमंत्रणावरून आले. सभा ही सुरू झाली, चर्चा सगळी सुरू झाली, प्रतिपक्षांनी आपलं अशा रीतीनं जो आहे आपलं म्हणणं मांडलं. परंतु त्यावेळी मात्र एक अशी घटना घडली की नारायण शास्त्रीचा या ठिकाणी विजय होऊ शकला नाही आणि त्यांचा पराभव झाला. आणि पराभव झाल्यानंतर मन खट्टू झालं, मी एवढा अभ्यास केला, मी एवढं ज्ञान मिळवलं, परंतु म्हणाले या पुण्याच्या सारख्या सभेमध्ये मी हरलो. आणि त्या योगानं त्यांना ती गोष्ट इतकी लागली की काय करावं, रात्रंदिवस अहोरात्र आम्ही अभ्यास केला, त्या काळामध्ये सुविधा नव्हत्या, कंदिलावरती अभ्यास करणं, दिव्याच्या दिव्यासमोर म्हणजे दीपासमोर अभ्यास करून संध्याकाळच्या तशा रीतीनं अभ्यास करावा, पहाटे उठून घोकंपट्टी करावी एवढं ज्ञान मिळवलं, परंतु म्हणाले पराजय होण्याची ही वेळ जवळ आली, हे काही चांगलं झालं नाही असं म्हणून काय करावं असा मोठा हा प्रश्न पडला. आणि मग मात्र मनामध्ये निश्चय झाला काय आहे, एकदा पराभूत झाल्यानंतर पुन्हा विजयी होण्यासाठी म्हणून महत्वाकांक्षा असते, याकरता त्यांनी ठरवलं आता आपण अशा रीतीनं सभेमध्ये जाऊया की जी अखिल भारतीय असेल त्या सभेमध्ये जाऊन आपण विद्वानांच्या मध्ये एक फार मोठा आपण सन्मान मिळवून घेऊया अशी मनामध्ये एक प्रकारची काय म्हणतो एक पूर्णपणानं एक महत्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्याकरता त्यांनी आपले गुरुसुद्धा असे असावेत की त्या गुरूंचा आपण आश्रय करूया की जे जगन्मान्य असले पाहिजेत, विश्वमान्य असले पाहिजेत, म्हणून याकरता त्यांनी या भारतामध्ये असणारी सर्वश्रेष्ठ जी भूमी आहे, जी वाराणसी ज्याला म्हणतात, जी काशी, ही अनेक पंडितांची, अनेक महात्म्यांची, अनेक साधूसंतांची त्या ठिकाणी असणारी ही धर्मस्थळ आहेत. या धर्मस्थळामधून अशा प्रकारच्या अनेक चर्चा होत असत आणि अनेक अशा प्रकारची विद्यालयं त्या ठिकाणी होती. आज सकाळच्या वेळी गंगेच्या काठावरती यावं, गंगेचं स्नान करावं आणि पुन्हा अशा रीतीनं आपापल्या पाठशाळेमध्ये जाऊन अध्ययन करावं असा हा सगळा परिपाठ होता. आणि म्हणून हे आद्य विद्येचं पीठ आहे बनारस, हे फार मोठं एक पीठ. आणि याप्रमाणे नारायण स्वामी महाराजांनी ठरवलं की आपण काशीमध्ये जाऊ, काशीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या गुरूंचा हा आश्रय घेतला. गुरूंचं या ठिकाणी या चरित्रामध्ये नाव नाही, परंतु ते फार मोठे विद्वान होते असं म्हणतात. विश्वेश्वराची ही राजधानी अशा प्रकारची आहे, काशी विश्वेश्वर म्हणतात.
साक्षात दत्तप्रभू, किंबहुना त्याचबरोबर अलीकडे असणारी ही अन्नपूर्णा, म्हणजे दोन्ही गोष्टीला कमतरता नाहीये. प्रत्यक्ष अन्नपूर्णा म्हणजे ज्या वेळेस असं सांगतात की पार्वती माता, या पार्वती मातेनं अन्न पुरण्याचं हे रूप घेऊन सर्व जगाला अन्न पुरवण्याचं कार्य या ठिकाणी केलं आहे. हे अन्नपूर्णेचं मंदिर आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर हे जवळच आहे हे आज आपल्याला पाहायला मिळतो. आणि बृहस्पती बरोबर सुद्धा वाद करण्यास समर्थ असणारे व सरस्वतीचा पूर्ण अनुग्रह झालेले पंडित वास्तव्य करून आणि पठन आणि पाठनात निमग्न अशा प्रकारचे होते. अनेक प्रकारचे त्रिकालाबाधित सिद्धांत आणि जगत्पावनी आणि पृथ्वीचं सौभाग्य रूप अशा प्रकारची ही गंगा माता ज्या ठिकाणी आहे. गायंतं गमयती प्रापयती भगवतपदम सा गंगा असं म्हटलेलं आहे. गंगा या शब्दाचा अर्थ असं सांगतात, गायंतं गमयती ज्ञापयती भगवतपदम सा गंगा असं म्हणतात. अशी गंगा आहे. गंगा म्हणजे काय? समृद्धम सौभाग्यम सकल वसुधा या किंवत किंवतितन. म्हणून गंगालहरी नावाचं काव्य लिहिणारा जो जगन्नाथ पंडित आहे, या जगन्नाथ पंडितानं गंगालहरीचं जे वर्णन केलेलं आहे ते अपूर्व आहे. तो असं म्हणतो, या पृथ्वीचं हे वैभव आहे म्हणाले. पावन असणारी अशा प्रकारची, सर्वांना पवित्र करणारी अशा प्रकारची ही गंगा आहे. या गंगेचं सान्निध्य, काशी विश्वेश्वराचं रोज नित्य दर्शन, अन्नपूर्णेचं दर्शन, अशा रीतीनं या तीनही संगमावरती जावं, त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं, आपल्या पाठशाळेमध्ये जावं आणि अध्ययन आणि अध्यापन अशा प्रकारचं कार्य करावं, अशा प्रकारचं हे नारायण स्वामींचं सगळं कार्य चाललेलं आहे. आणि याप्रमाणे होता होता प्रकांड पंडित पुन्हा एकदा ज्ञान संपादन केलं. म्हणजे विसापुरामध्ये जाऊन ज्ञान घेतलं ते कमी होतं का? नाही. अधिक ज्ञान मिळवावं. ज्ञान कितीही मिळवलं तरी ते थोडं आहे. जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये असा एक उल्लेख आहे, ज्या वेळेस त्यांनी पायी प्रवास करायला सुरुवात केली, संन्यास धारण केला आणि जाता 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 गंगेच्या किनाऱ्यावरून निघाले. त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे, सगळे शिष्य बरोबर होते. त्यावेळेस सगळे शिष्य असं म्हणतात की महाराज, म्हणजे जगद्गुरूंना म्हणतात की आपण ज्ञानी आहात, आपण महात्म्य आहात, आपल्याजवळ एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे, खरोखर म्हणाले आम्हाला आनंद वाटतो म्हणाले. असं म्हटल्यानंतर स्वतः जगद्गुरु शंकराचार्य हसले, म्हणतात बाबांना असं नाही आहे. त्या समुद्राच्या जवळ आले आणि समुद्राच्या जवळ आल्यानंतर त्यांनी आपला दंड जो आहे तो दंड त्या पाण्यामध्ये बुडवला, गंगेच्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये बुडवला आणि तो उदंड वर काढला. दंड वर काढल्याबरोबर त्याच्यामधून, त्या दंडामधून एक थेंब पाण्याचा खाली पडला आणि आपल्या शिष्यांना सांगितलं की म्हणाले बाबांनो लक्षात घ्या, माझ्याजवळचे जे ज्ञान आहे ना हे एवढं फक्त थेंबा एवढं आहे आणि ज्ञान जगामध्ये किती आहे तर समुद्र एवढे. म्हणाले मी किती मिळवलं? एवढंच मिळवलंय. म्हणजे एवढी नम्रता ही जगद्गुरु शंकराचार्यांच्या जवळ आहे. याप्रमाणे स्वतः नारायण शास्त्रींनी निश्चय मनामध्ये पक्का केला, माझा पराभव होताच कामा नये, ही जिज्ञासा आहे, ही महत्वाकांक्षा आहे, अशी महत्वाकांक्षा असावी. याप्रमाणे म्हणाले, आपण एक छोट्याशा गावामध्ये आहोत, तिथेच असणारी अशा प्रकारची बुद्धी जी आहे ती बुद्धी तशीच होते, म्हणून तसं न राहताना व्यापक भूमिकेमधून पुढे जावं. याकरता नारायण स्वामी महाराजांनी त्या काशी विश्वेश्वराच्या सान्निध्यामध्ये, गंगेच्या सान्निध्यामध्ये खूप अशा प्रकारचं अध्ययन आणि अध्यापन केलं आणि गंगा स्नान, विश्वेश्वर दर्शन, शास्त्र पठन पाठन आणि दिगंत पांडित्य असं सर्वच कल्याण ज्याच्यामध्ये होतं त्याप्रमाणे या सर्वांचा त्यांना लाभ झाला आणि एक विद्वत मान्य अशा प्रकारचे ते म्हणून एक प्रकांड पंडित म्हणून सर्व जगामध्ये विख्यात झाले असं सांगतात. पुढे काही दिवस निघून गेले, रोज गंगा स्नान आहे. याप्रमाणे आता त्यांनी ठरवलं, मी काशीमध्ये शिकलो, जसं म्हणतात ना एखाद्या मोठ्या विद्यापीठामधून आलो की तिथे एखादी डिग्री घेतलीनंतर अन्य अशा प्रकारची विद्यापीठही कमी प्रतीचे आहेत. मी कुठला आहे तर मी केम्ब्रिजचा आहे असं अलीकडच्या काळामध्ये सांगतात. मी कुठे आहे, पुणे विद्यापीठामध्ये शिकलो, हा अभिमान आहे. त्याप्रमाणे काशीला मी अभ्यास केला, मी फार मोठा विद्वान झालो, अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण झाला आणि नंतर पुढे नारायण शास्त्री हे सगळं अध्ययन करून पुन्हा पुण्याहून अशा रीतीने जे आहेत ते पुढे घरी आले. आपल्या पत्नी सर्व विचार करून आणि अशा रीतीनं त्यांनी ठरवलं की आता म्हणाले मी याप्रमाणे हे ठरवलेलं आहे आणि जायचं ठरवलंय. त्याप्रमाणे सर्वांचा निरोप घेतला आणि काशीमध्ये त्यांनी अध्ययन आणि अध्यापन करायला पुन्हा एकदा सुरुवात केली. असा सगळा हा भाग झाला. गुरुजींचंही सान्निध्य त्यांना फार मोठं लागलं. बुद्धिमत्ता ही विलक्षण अशा प्रकारची होती, शास्त्राध्ययनाबद्दलची उत्कट इच्छा आणि अपराजित पांडित्य,
माझा पराभव हा कुणीही करताच कामा नाही, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये एक अभिनिवेश होता. ते गुरुप्रिय झाले, वादात तर त्यांच्यापुढे कुणाचाही टिकाव लागेना. दत्त महाराजांचं असं होतं, पूर्वपक्ष प्रतिपक्ष एखादा सिद्धांत मांडायचा, या सिद्धांता मांडल्यानंतर हा सिद्धांत कसा खरा आहे, उलट पक्षाने असं सांगायचं की हे नाही असं लिहिलेलं नाही, परंतु शांतपणानं सगळी सुधारण पटवत 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 स्वतः नारायण स्वामी महाराज अशा रीतीनं त्या ठिकाणी त्याचं मूल्यमापन करत असत की सगळ्या शेवटी सगळ्या विद्वानांना असं म्हणावं लागायचं की अहो काय नारायण शास्त्रींची ही विद्वत्ता आहे, खरोखर म्हणाले त्यांनी हे सप्रमाण आम्हाला दाखवलेलं आहे. असा हा सगळा भाग होता. या वादात कोणासही आपण हार जाणार नाही अशी नारायण शास्त्रींना फार मोठी खात्री झाली. आता म्हणाले मी पुण्याला गेलो काय आणि अन्य कुठेही गेलो काय, कुठल्याही विद्वत सभेमध्ये गेलो काय, मी या ठिकाणी हरलो जाणार नाही, मी विजयीच होणार, अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये एक भूमिका तयार झाली, अभिमान निर्माण झाला, अभिनिवेश निर्माण झाला. आणि मग मात्र आता काय करावं, गंगेवरती गेले, गंगेचं स्नान केलेलं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि नंतर पुन्हा एके दिवशी आपल्या गुरु महाराजांच्या जवळ आले. गुरु महाराजांना सांगितलं माझं अध्ययन आता पूर्ण झालंय, म्हणाले महाराज ठीक आहे, म्हणाले तुला आता विश्वास वाटतो ना, म्हणाले हो, म्हणाले आता मला विश्वास वाटतो, माझ्याकडून आता काहीही म्हणाले शिकावयाचं काही राहिलं नाहीये, म्हणाले ठीक आहे, म्हणाले मग आता आपण असं करूया, म्हणाले आता स्नानसंध्या आटोपलाय, गंगा स्नानात वगैरे सगळं करूया आणि मग मात्र नारायण आणि गुरु महाराजांची सगळी वस्त्र जी आहेत ती आपल्या खांद्यावरती टाकली आणि पात्र भरण्याकरता तो गंगा प्रवाहामध्ये उतरला असं सांगतात. गंगेच्या किनाऱ्यावरती सगळेजण आहेत दोघ गुरु आणि शिष्य, त्याप्रमाणे त्यांचीही काही वस्त्र सगळी धुतली, स्नान झालं, ओल्या वस्त्राने संबंध अंग अशा रीतीनं पुसलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते ओलं वस्त्र अंगावरती परिधान केलं आणि पाणी पात्र भरण्याकरता म्हणून गंगा प्रवाहामध्ये उतरलं. दोन चार पायऱ्या होत्या त्यापर्यंत ते पाणी होतं. हे पाहून गुरु महाराज नारायणास म्हणाले, म्हणजे नारायण शास्त्रीनं म्हणाले, नारायणा अरे म्हणाले खरोखर तू धन्यस, म्हणाले बाबा मला तुझा अभिमान वाटतो, म्हणाले तू एवढ्या लांबून आलास. आत्ताच्या काळात जरी आता काशी आपल्याला जवळ वाटत असली तरी त्या काळामध्ये फार अवघड होतं हे, आणि आपला देश स्त्री पुत्र परिवार सर्व काही जे आहेत हे सोडून तू अध्ययनास येथे बरीच वर्ष राहिलास, बरं एक एक वर्ष नाही दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष दहा दहा वर्ष राहावं लागायचं, तुझी अध्ययनाची इच्छा पूर्ण झाली की नाही असा त्यांनी प्रश्न केला. गुरु महाराजांनी विचारलं, हा गुरूंचा प्रश्न ऐकला आणि नारायण शास्त्री असं म्हणतात, महाराज शास्त्र अनंत आहे, माझी बुद्धी अत्यल्प आहे, म्हणाले मी किती ग्रहण करणार, माझ्या बुद्धीला जेवढं ग्रहण करता येईल तेवढं झालेलं आहे, म्हणाले परंतु शास्त्राध्ययन अनेक जन्मातही संपणार नाही, म्हणाले आणि माझ्या अल्पबुद्धीच्या मानानं मला अपेक्षित असलेलं अध्ययन परिपूर्ण झालं असं मला वाटतं, म्हणाले अर्थात तो मला वाटण्याचा प्रश्न आहे, झालं आहे का नाही हे तुम्ही जाणू शकाल, म्हणाले एवढं मी या ठिकाणी सांगतो असं नारायण शास्त्री म्हणाले. मग गुरु महाराज फार सुंदर रीतीने म्हणतात, अहो म्हणाले एक लक्षात घ्या, अध्ययन पूर्ती करता म्हणाले मग मला असं वाटतं म्हणजे तुझी खात्री झाली, मला ज्ञान मिळालंय ते माझ्याकडनं तुला मिळालेलं आहे, मग म्हणाले तू गुरुदक्षिणा मला काही देणार आहेस का नाही, म्हणाले अर्थात म्हणाले निश्चितच, म्हणाले त्याप्रमाणे गुरुदक्षिणा देऊन तू आपल्या गावी जा असं त्यांनी सांगितलं. आता अर्थात नारायण शास्त्रींना खूप आनंद झाला, आपल्या गुरु महाराजांनीच आपल्याला ही गुरुदक्षिणा मागितलेली आहे, आप्तजन तुझे हे आतुरतेने वाट पाहत असतील असं त्यांनी गुरु महाराज म्हणाले. आणि गुरु महाराजांचं हे वाक्य ऐकून नारायण शास्त्री असं म्हणतात की महाराज माझ्या शक्तीप्रमाणे, अर्थात त्या काळामध्ये फार श्रीमंती नव्हती, थोडंफार काही याज्ञिकेवरती मिळेल, किती मिळणार आहे त्या काळामध्ये, एखादा रुपया दोन रुपये तीन रुपये असं या ठिकाणी असायचं. आमचे आजोबा ज्यावेळी 1905 साली काशीमध्ये शिकायला होते त्यावेळेस त्यांना एक ढब्बू पैसा मिळायचा महिन्याला आणि त्या ढब्बू पैशावरती तेल आणि फुटाणे मिळायचे आणि त्या तेलाच्या दिव्यावरती अभ्यास करायचा. ही 1905 सालची स्थिती आणि ही तर त्याच्याही अगोदर 100 वर्षाखालची ही स्थिती, त्यावेळेस स्थिती काय असेल अशा रीतीनं. मग मात्र स्वतः गुरु महाराजांना नारायण शास्त्री असं म्हणतात
की मी आपणाला दक्षिणा द्यायला सिद्ध आहे, कृपा करून आपण म्हणाले ही आज्ञा व्हावी असं सांगतात. त्यावेळेस सद्गुरू म्हणतात, म्हणाले एक लक्षात घे, म्हणाले नारायणा मी तुझ्या शक्तीच्या बाहेरचं काही सांगणार नाही, म्हणाले मला माहिती, म्हणाले तुझं सामर्थ्य किती आहे, परंतु तुला सोसेल असंच मी सांगणार. आणि मग मात्र त्यांनी मागणं मागितलं की म्हणाले असं म्हणून तू हातातून संकल्पपूर्वक एक काम कर, म्हणाले आता गंगेत उभा आहेस, हातामध्ये पात्र आहे, त्याप्रमाणे त्या पात्रामध्ये हातावरती पाणी घे आणि गंगोदक सोड, मी ही दक्षिणा देणार. ठीक आहे, म्हणाले महाराज गुरु आहात आपण, मी त्याप्रमाणे करणार. नारायण शास्त्रीने आपल्या हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प करायला सुरुवात झाली. त्यावेळेस स्वतः गंगोदक घेतलेला आहे आणि मी त्यांनी सांगितलं की मी गुरूंना इष्ट असलेली मी दक्षिणा देतो असं म्हणून पाणी सोडलं. सोडल्याबरोबर त्या ठिकाणी आनंदानं स्वतः गुरु महाराज आनंदित झाले आणि गुरु महाराज म्हणतात नारायणा आजपासून शेवटच्या क्षणापर्यंत कोणाशीही वाद करावयाचा नाही, ही गुरुदक्षिणा तू मला दे असं सांगित त्याबरोबर चल्ल झालं. अंगावरती रोमांच उभे राहिले, डोळ्यामध्ये पाणी आलं, परंतु अगोदरच दक्षिणा दिलेली आहे, संकल्प केलेला होता, तिथे मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मग मात्र आनंदानं मी तुम्हाला देतो असं म्हणण्याखेरीज पर्याय नव्हता. याकरता जड अंतःकरणानं बाहेर येतात आणि नारायण शास्त्री बाहेर आले आणि गुरूंच्या चरणी लीन झाले. महाराज तुम्हीच मला ज्ञान दिलं, तुम्हीच मला अशा रीतीनं दक्षिणा जी द्यायची आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे, मी कृतकृत्य आहे, मला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कुपणामध्ये क्लेश नाही, काही नाही, समर्पण भावने नाही, मी तुम्हाला समर्पण केलेलं आहे, आनंदानं मी दक्षिणा दिलेली आहे असं एखादा म्हणाला असता वारे वा असं कसं काय तुम्ही महाराज मला शिकवलं आणि म्हणतात की वादामध्ये पडू नको. याच्या पाठीमागे फार मोठा उद्देश गुरु महाराजांचा होता. वाद करून काय उपयोग आहे, याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. याच्या पलीकडे असणारे जे ध्येय हे तुमच्या जीवनामध्ये आहे, प्रत्यक्ष दत्तप्रभू तुमच्या जीवनामध्ये येतील, दत्तप्रभू तुम्हाला संन्यासाची दीक्षा देतील, प्रत्यक्ष गृहस्थाश्रम तुमचा जो आहे हा सांभाळणारा प्रभू ती मिळवण्याकरता या आजपासून तुम्ही तयारी सुरू करा, वादात पडू नका. असाच जणू काही संदेश सांगण्याचं कार्य या ठिकाणी स्वतः गुरु महाराजांनी केलेलं आहे. गुरु महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि दोघेही गुरुशिष्य कृतकृत्य होऊन मग मात्र अशा रीतीनं घरी परत आले. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी पाठशाळेमध्ये गुरु आणि शिष्य एकत्र जेवले. आता निरोप आहे म्हणून याकरता गुरु महाराजांनी सांगितलं माझ्या पंक्तीला बैस, म्हणाले याकरता त्यांना बसवलेलं आहे आणि सेवन केलं. गुरुसेवा रात्री झाल्यानंतर एकांतात शय्येवरती बसून नारायण शास्त्रींनी आपल्या एकंदर परिस्थितीचं सिंहावलोकन केलं. आपण इथपर्यंत आलो, आपल्याला ज्ञान मिळालं, मी कुठे विसापुरामध्ये राहणारा, तिथून पुढे पुण्यामध्ये गेलो, अन्य गावामध्ये गेलो, कोल्हापुरामध्ये गेलो, घरदार सोडून दिग्विजयी पांडित्य संपादण्याकरता येथे आलो आणि अशा रीतीने पांडित्यही मला मिळाले, परंतु गुरु महाराजांनी गुरुदक्षिणेच्या निमित्तानं ते माझं पांडित्य हरण केलं, जवळजवळ माझं सर्वस्वच हरण या प्रकारे झालेलं आहे. परंतु म्हणाले मला याकरता काही दुःख नाही. काय आहे मानवी जीवनामध्ये काय म्हणतात ना की देव देतो परंतु दैव नेतो, याप्रमाणे झाले म्हणाले ठीक आहे, आता घडलं ते घडलं म्हणाले, याच्यावरती आपण काहीही कुठल्याही प्रकारचा खेद बाळगावायचा नाही असं त्यांनी अशा रीतीने ठरवलं. अर्थात गुरु ज्या गुरूंनी परत मागे गुरुदक्षिणा म्हणजे मागितली म्हणजे सगळं काही आहे ते घेतलेलं आहे, परंतु त्यांनी अंतःचक्षुनी जाणलं की अरे म्हणाले हा नारायणाच्या जवळ ते आले, त्यांनी जाणलं या नारायणाला खूप खेद झाला, आपण त्याचं सर्वस्व हरण केलंय, वादामध्ये पडायचं नाही अशी अट घातलेली आहे. परंतु स्वतः गुरु महाराज येतात, नारायणा कार्य म्हणाले तू चिंतामग्न आहेस, म्हणाले चिंतामग्न होऊ नकोस म्हणाले, म्हणून त्यांना सावरलं आणि पाठीवरून हात फिरवला. तुला खेद झाला आहे मला कळत आहे, म्हणाले तुला असं आहे की मनामध्ये एक किंतू असा निर्माण झाला की गुरुंनी असं का करावं, मान्य म्हणाले, परंतु एक तुला सांगतो म्हणाले की मनामध्ये बिलकुल संकोच सांगताना मी तुला अशा रीतीने मला सर्व तू वृत्तांत सांग. आणि मग मात्र गुरु महाराजांचं हे वचन ऐकल्यानंतर इत्थंभूत सर्व हकीकत गुरुचरणी निवेदन केली आणि येथेच राहण्याबद्दलचा आपला स्वतःचा निश्चयही त्यांनी सांगितला. गुरु म्हणाले नारायणा की म्हणाले ज्याची विद्या दुसऱ्याचा पराभव करण्याच्या कामी पडते आणि शास्त्राने खल म्हणजे दुष्ट अशी पदवी दिली आहे म्हणून याकरता म्हणाले खल करत बसायचं नाही, याच्याकरता म्हणाले आपली ही बुद्धिमत्ता नाही, हे एवढं लक्षात ठेव म्हणाले. आणि म्हणून तपश्चर्या कर,
तपश्चरेने हा देह जो आहे तो अशा प्रकारचा पवित्र करावा आणि जीवनमुक्तीचा सोहळा भोगण्याचं अशा रीतीने आपण कार्य करावं असं त्यांनी त्याला पूर्णपणानं सांत्वन या ठिकाणी केलेलं आहे. आणखी म्हणाले की ज्यावेळेस भगवंतानी उद्धवास उपदेश केला आणि त्यावेळेस म्हणाले एक लक्षात घे तदनुसार आचरण केलं पाहिजे आणि परण भाग्यानं म्हणाले आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे, हा ब्राह्मण देह आहे, याप्रमाणे म्हणाले आपण मूल्यवान रत्न फुकट न दडवता आपण कामा नये असं म्हणून त्यांच्या मनामध्ये असलेलं जे किलमिश आहे हे दूर करण्याचं काम या ठिकाणी गुरु महाराज नारायण स्वामींना वेगळाच अशा प्रकारचं सगळं काही संदेश देतात, उपदेश करतात आणि मग मात्र गुरु महाराजांनी त्यांचं अज्ञानरूपी अंधकार दूर केला. बाबा रे ज्ञान ज्ञान असावं, नम्र असावं आणि म्हणून म्हणाले खल करून काही उपयोग नाही, याच्या पलीकडे तू जा, शनै शनै उपरमी. आणि म्हणून म्हणाले मूळ ध्येय जे आहे या मूळ ध्येयाप्रत तू जावं की ज्या योगानं जिथे कुणीही वाद नाही, जिथे शब्द संपला तो योग आहे, तो सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं ज्ञान तू संपादन कर. आणि ज्ञान संपादन करून अशा रीतीनं जो आहे तो भगवत भक्त सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा हो की प्रत्यक्ष परमात्मा जी जगन्माता जी आहे ही तुझ्यावरती प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर मग मात्र पुढचं नारायण स्वामींना त्यांच्या जीवनामध्ये हा एक फार मोठा आधार मिळाला आणि मग मात्र स्वतः गुरु महाराज असं म्हणतात नारायणा सांगू म्हणाले तुला एक लक्षात घे म्हणाले तुझं भाग्य फार उत्तम आहे म्हणाले, हे सामान्य नाही आहे, एका वाक्यातच तुझा अज्ञान होऊन बोध झाला, आता तू घरी जा जा म्हणाले, आपल्या घराकडे जा, लवकरच कृष्ण पंजा गंगा संगम तीर निवासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भक्तकल्प द्रुम श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तुझ्यावरती कृपा करतील आणि अशा रीतीनं स्वतःच तुला चतुर्थाश्रम संन्यास दीक्षा देतील असा आशीर्वाद दिला. पहिल्यांदा सगळं माखून घेतलं आणि नंतर मोठा एवढा आशीर्वाद दिला तो केवढा आशीर्वाद आहे, ज्ञान काय करायचं म्हणाले त्याचा अहंकार बाळगून उपयोग नाही आणि कृतकृत्य करतील आणि माझा पूर्ण आशीर्वाद हा तुला आहे. हे खरा आशीर्वाद गुरु महाराजांनी कसा दिला पहा, प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होईल असं बोलून त्यांच्या मस्तकावरती आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांनी त्याला दृढालिंगन व मोठ्या प्रेमानं नारायण शास्त्रींना घरी जाण्याकरता निरोप दिला असं म्हणतात. त्यावेळेस नारायण शास्त्री अंगावरती रोमांच उभे राहिले आणि द्रवदे यस्य चित्तम रुदत्य भीक्ष्णम हसती क्वचिच विलज्जयती गायती नृत्यतेश मद्भक्तियुक्तो भुवनम पुनाती. जसं उद्धवाला अशा रीतीने भगवंतांनी साधकाची लक्षणं सांगितलेली आहेत ती स्थिती ही नारायण शास्त्रींची आहे. गदगदा शरीर हालायला लागलं, करेना कंठ दाटून आला, आपल्या प्रेमा अशा अश्रूंनी त्या गुरु महाराजांचे सगळे पाय भिजवले, घट्ट पाय धरले. देवा म्हणतात महाराज काय केलं म्हणाले माझ्यावरती ही कृपा असं म्हणून घट्ट पाय धरले. सरतेशेवटी निरोप दिला जा म्हणाले, दृढ आलिंगन दिलं आणि दृढ आलिंगनानं मोठ्या प्रमाणं नारायण शास्त्रांना निरोप दिला. तिथून जड अंतःकरण ही जी अशा प्रकारची ही जी बाब आहे त्यावेळेस भागवतामधला हा संदर्भ आपल्याला आठवतो की प्रत्यक्ष भगवंतानी उद्धवाला पूर्णपणानं अशा रीतीनं सगळा उपदेश केला. उपदेश केल्यानंतर दृढ आलिंगन दिलं, नाथाने तर फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि दृढ आलिंगन दिल्यानंतर आपणासारिखे करीती तात्काळ याप्रमाणे आपल्यासारखं त्यांना करवलं आणि बाजूला झाले. आणि मग उद्धव म्हणतात काय म्हणाले, हे काय केलं देवा, केवढी कृपा केलीत म्हणाले, मला तुमच्यासारखा म्हणवणार ती स्थिती या ठिकाणी आहे. आणि याप्रमाणे नारायण शास्त्री मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी निरोप घेतला आणि मग खरं तर वस्तुतः गुरूंना सोडून जाण्याकरता अतिशय जड अंतःकरणे झालं होतं, पाऊल जड झालं होतं, परंतु आपली पत्नी आहे, आपली मुलंबाळं आहेत आणि यांचा सांभाळ करणं हे आपल्या एक कर्तव्य आहे. या कर्तव्य बुद्धीनं तिथून त्यांनी गुरु महाराजांचा निरोप घेऊन निघाले आणि नारायण शास्त्री काही दिवस मग मात्र तारळे नावाचं जे गाव आहे या गावामध्ये आले, म्हणजे कुडुत्रीजवळ हे तारळ आहे. अशा रीतीने ससुरांच्या घरात राहून नंतर विसापूर नावाच्या आपल्या घरामध्ये ते आलेले आहेत. अशा रीतीने औदासीन्यपणानं आपला प्रपंचाचा गाडा जो आहे तो पुढे त्यांनी सुरू केला. आता करावयाचं म्हणून हा सगळा प्रपंच आहे, खरं ध्येयच आहे प्रत्यक्ष दत्तप्रभू आपल्याला दर्शन देणार, ही एक प्रकारची ओढ असलेली ती ओढ कायम स्वरूपाची होती. आणि नंतर मग मात्र विसापूर हे गाव सोडलं आणि विसापूर गाव सोडून ते कोल्हापुरामध्ये आले.
महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आली आणि तिथे मात्र आल्यानंतर अशा रीतीनं तिचं जगदंबेचं हे दर्शन घेतलेलं आहे. विश्वंभर नावाचा जो अशा प्रकारचा पुत्राला त्यांनी एका पुण्यामध्ये पाठवून दिलेले एका मित्राच्या घरी शास्त्राध्ययनाला पाठवून दिलं आणि नंतर मग मात्र कोल्हापुरातच ठेवून मग आप्तांच्या घरामध्ये दोन मुली ज्या आहेत त्या नातेवाईकांच्या घरी त्यांना ठेवलेलं आहे आणि चतुर्थाश्रमाची पूर्वतयारी ही सुरू करण्याची अशा प्रकारची त्यांची तयारी सगळी सुरू झाली. उत्तम रीतीनं अशा प्रकारचा सगळा गृहस्थाश्रम झालेला आहे. पुढची जबाबदारी आहे, जबाबदारी अगदी टाळलेली आहे असं नाही आहे. म्हणून मग मात्र एकांतामध्ये भगवत भजन करावं असा सगळा हा भाग सुरू झाला. कोल्हापूरपासून जवळच 2-4 मैलावरती असणारं कात्यायनीचा जो डोंगर आहे, या रम्य आणि निर्जन डोंगरामध्ये देवीचं एक मंदिर आहे. आजही ते आपल्याला बघायला मिळतं. कुडुत्रीपासून जवळ गेलात तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि याप्रमाणे नारायण स्वामी तिथे आले. कृपारुहू तत्कृतद्रोह इत्यादी साधुत्व लक्षणाचा म्हणजे भगवंतानी उद्धवाला जो उपदेश केला आणि भगवद्गीतेमध्ये जो अशा प्रकारचा भगवंतानी अमानित्वम अधम्बित्वम अशा रीतीनं जो काही आहे तो सद्गुणांचा त्यांनी उत्तम अभ्यास करावा याचं ठरवलंय. याचा अर्थ असा आहे की स्वतः भगवान म्हणजे उद्धवानी असं विचारलं की म्हणाले, देवा तुम्ही मला आजपर्यंत सगळा उपदेश केलात म्हणाले, पण साधूंची लक्षणं कोणची किंवा म्हणाले भक्ती कशी करावी हे तुम्ही आम्हाला सांगाल का म्हणाले. असं म्हटल्याबरोबर स्वतः भगवंतानी सांगितलं की म्हणणारे एक लक्षात घे म्हणारे उद्धवा की कृपारुहू माझा भक्त म्हणजे कोण आहे, तर म्हणजे कृपेची जणू मूर्ती आहे म्हणाले. मी त्याच्यावरती अनन्य साधारण अशा प्रकारची ही कृपा करत असतो म्हणाले. तो माझा सगळ्यात लाडका आहे म्हणाले. कोणीही भक्त म्हणाले माझ्या म्हणाले माझ्याजवळ म्हणाले भेदभाव नाही. तो कोणत्याही प्राण्याविषयी म्हणाले वैरभाव बाळगत नाही. सर्व काही प्रसन्न चित्तानं अशा प्रकारचं सगळं सहन करत असतो आणि तो समदर्शी आणि सर्वांच्यावरती प्रेम करणारा जो आहे तो सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा हा भक्त आहे. इतकंच नव्हे तर म्हणाले मी कोण आहे म्हणजे परमात्मा कोण आहे आणि किती मोठा आहे आणि कसा आहे हे जाणून किंवा न जाणता जो अनन्य भावानं माझं भजन करतात तो सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा माझा भक्त आहे असा तू आहेस म्हणाले. म्हणजे याप्रमाणे ही सगळी तयारी नारायण शास्त्रीने सुरू केली. भगवंताशी समर्पण भावनेनं अशा प्रकारचं आपलं भगवत भजन करावं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम याप्रमाणे नवविधा भक्तीमध्ये परिपूर्ण अशा प्रकारचे नहून निघालेले हे नारायण स्वामी. आणि मग मात्र अमानित्वम अधम्बित्वम असं जे सद्गुणांचा आपल्या ठिकाणी आश्रय झाला पाहिजे हे भगवद्गीतेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे नारायण स्वामींनी आपला अभिमान सगळा सोडून दिला. मी अनेक सभा जिंकल्या नाही, मी ज्ञानी आहे नाही, मी कोणीही नाही अशा प्रकारचं अमानित्व जे आहे त्यांच्या प्रकारे होतं, त्यांच्याजवळ होतं. अंतर्बाह्य आणि अंतःकरणाची शुचिताही त्यांच्या ठिकाणी होती. इतकंच नव्हे पूर्णपणानं मन आणि इंद्रियांच्यावरती हा त्यांचा ताबा होता असं सांगतात. याप्रमाणे सद्गुणांचा हा त्यांनी उत्तम अभ्यास केला आणि सर्व गुण आपल्यामध्ये पूर्णपणानं त्यांनी बाणविले. ही तयारी सुरू आहे आता पुढे हे सगळं सहन करायचंय. याप्रमाणे हे सगळं पदोपदी त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अशा प्रकारे हा जो पहिला अध्याय जो या पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. म्हणून कात्यायनीच्या डोंगरामध्ये भजनानंदात मग्न होऊन एकांतामध्ये राहण्याचं कार्य सगळं सुरू केलं. साक्षात समोर भगवती आहे. सकाळी उठावं, स्नान करावं, भगवतीच्या जवळ जाऊन प्रार्थना करावी, भगवतीची अशा प्रकारची वेगवेगळ्या स्तोत्रांनी स्तुती करावी, भजनं म्हणावीत. नारायण शास्त्रींचा आवाज फार सुंदर होता, उत्तम भजन आहेत. या नारायण स्वामींच्या चरित्रामध्ये अनेक भजन आहेत, त्या भजनांचा उल्लेख आहे. ही भजनं म्हणतात. आजही वाडीला आजपासून तो उत्सव सगळा सुरू झाला आहे. अनेक भजनं म्हणण्याचा प्रघात आहे. याप्रमाणे चरित्ररूप अमृत समुद्रातून पहिला अध्याय सद्गुरु प्रसादरूप पहिलं दिव्यरत्न या ठिकाणी हे प्रगट झालेलं आहे आणि ते वाचून गुरुभक्त संतुष्ट होतील यात काही शंका नाही असं हे सुंदर चरित्राला हा आजपासून प्रारंभ झाला. हे पहिला अध्याय जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होतो. दुसऱ्या अध्यायाची वाटचालीला सगळी ही सुरुवात झाली आणि नंतर मग मात्र एक घटना या ठिकाणी अशी घडली असं म्हणतात. इकडे कात्यायनीच्या डोंगरामध्ये हा भजनानंदामध्ये निमग्न असणारे नारायण स्वामी आणि साधनानुष्ठान सगळं चाललेलं आहे. अर्थात तिथे असणारी ही जगदंबा जगज्जननी आणि कोल्हापुरामध्ये असणारी जगदंबा जगज्जननी सगळं रूप अनेक आहेत, परंतु एकम एव अद्वितीयम सगळं काही एक आहे.
याप्रमाणे एक इथे घटना अशी घडली असं सांगतात. कोल्हापुरामध्ये जगदंबा महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये कोणी एक ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे, सप्तशतीचा तो पाठ करतोय, इष्ट साधना करण्याकरता म्हणून त्याची तपश्चर्या चाललेली आहे. दिवसा म्हणजे अशा रीतीने त्याने तो पाठ करावा पल्लवासहित, आणि स्तोत्रपाठा पाठादी कार्य करावं, खूप स्तोत्र गावीत, हे सगळं रोज नित्य नियमानं चाललेलं आहे. होता 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 अशा रीतीने अनेक दिवस गेले. आणि भगवत उपासना काय आहे की जगदंबेची उपासना चाललेली आहे. भगवत उपासना ही कधीही व्यर्थ होत नाही असं म्हणतात. आपल्याला मनामध्ये विचार येतो, अहो म्हणाले इतकी वर्ष आम्ही उपासना करतो आम्हाला काहीच फळ मिळालं नाही मनामध्ये. म्हणून दत्त महाराज नेहमी म्हणायचे, काय म्हणाले, औषध आपण किती उपासना करावी. इथेच एकदा बसलेले होते, त्यावेळेस एक जणाने विचारलं, म्हणाले आपण एखादं नाम किती घ्यावं म्हणाले. त्यावेळेस महाराजांनी उत्तर दिलं, म्हणाले आपल्याला एखादी व्याधी झालेली असेल तर ती व्याधी औषध किती घ्यावं असं म्हटल्यानंतर त्या माणसाने उत्तर दिलं, माझी व्याधी पूर्ण होईपर्यंत म्हणाले. मग महाराज म्हणतात, म्हणाले तुम्हाला ज्यावेळेस फळ मिळेपर्यंत तुम्ही उपासना करत राहा म्हणाले, काही हरकत नाही म्हणाले. आता भोजन किती करावं, मग किती उपासना करावी, मंत्र किती वेळा म्हणावा, याकरता असं म्हणतात की म्हणाले कुठलीही उपासना आपली वाया जात नाही. तसं म्हणाले की पोट भरेपर्यंत जेवावं असं आहे म्हणाले, फळ मिळेपर्यंत उपासना करावी. आणि म्हणाले अशा रीतीनं जर एखाद्या ठिकाणी संख्या दिलेली नसेल तर 40,000 एखाद्या मंत्राचा पाठ करावा, एक मंडल आहे म्हणाले, असाही शास्त्राचा आधार आहे. याप्रमाणे भगवत उपासना केव्हाही व्यर्थ होत नाही. हा ब्राह्मण उपासना करतोय, निष्ठेने त्याचं कार्य चाललेलं आहे, त्याच्या मनामध्ये असा विचार होता की मला हे फळ मिळायला पाहिजे, परंतु त्या ब्राह्मणाचा भाग्योदय काळ जवळ आला असं सांगतात. एके रात्री एकांतामध्ये हा ब्राह्मण स्तोत्रपाठ गायन करीत होता, अगदी निष्ठेनं म्हणत होता आणि आनंदामध्ये निमग्न होता. आणि एवढ्यामध्ये एक प्रकार असा घडला की मध्यरात्रीची ती वेळ होती, आणि मध्यरात्रीची ही वेळ होता, तो स्तोत्र म्हणतोय, एवढ्यामध्ये एक लख प्रकाश पडला, ती साक्षात जगज्जननी जगदंबाजी आहे, ती तिथे तेजोरूपानं प्रकट झाली. आणि तो प्रकाश जो आहे तो त्याला असह्य झाला, आणि तो जागच्या जागी त्या ठिकाणी त्यावेळेस ती तेज रूपानं असलेली जी जगदंबा आहे त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला म्हणते, वरम ब्रूही, वर माग, वर माग असं म्हणाली. परंतु ते तेज मात्र दुर्दैव वशात या ब्राह्मणाला ते सहन झालं नाही, आणि त्या ठिकाणी तो तात्काळ मूर्छित पडला. स्वतः भगवंतानी विश्वरूप दर्शन घडवलं या कौरवांच्या सभेमध्ये, परंतु एकालाही पाण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी नव्हतं असं सांगतात. त्यांचं ते तेज बघून सर्वांचे डोळे दिपले असं म्हणतात. याप्रमाणे ही स्थिती झाली, तो त्या ठिकाणी एखाद्या काष्ठाप्रमाणे अगदी कडक त्याचं शरीर झालं आणि तिथे तो मूर्छित पडला. आणि दुर्दैव वशात अशा रीतीनं मग मात्र जगदंबेनं क्षणभर वाट बघितली, अरे हा म्हणाले मूर्छित पडलाय, याला आता आपण वर म्हणाले, वर माग असं म्हणाले, परंतु हा बोलत नाहीये. म्हणून ते तेज निघालं तिथून, आणि त्या तेज निघालं कुठे की ज्या ठिकाणी तो आवाज येत होता तिच्याच स्तवनाचा आणि वेगवेगळ्या पाठांचा, तो त्या कात्यायनीच्या डोंगराकडे ते तेज निघालं. होता 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 अशा रीतीनं जे आहे त्या तिथे आलो की ज्या ठिकाणी नारायण स्वामी महाराज त्या कात्यायनीच्या डोंग म्हणजे त्या डोंगरामध्ये कात्यायनीची म्हणजे जगदंबेची उपासना करत होते, त्या ठिकाणी शास्त्रीबुवांच्या कर्णपोटीजवळ त्या ठिकाणी आले. आणि भजनानंदात निमग्न असलेले अशा प्रकारचं त्या जगदंबेनं पाहिलं आणि प्रेमभरानं, शास्त्रीबुवा मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, ती जगज्जननी असं म्हणते. एवढ्यामध्ये माझ्यापासून काही वर मागून घ्या असं म्हटल्याबरोबर स्वतः शास्त्रीबुवा ते झोपडीमधून बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर प्रत्यक्ष महालक्ष्मीचं ते स्वरूप बघितलं, हात जोडले, आनंद झाला, आनंदाचे डोही आनंद तरंग अशा प्रकारची ही त्यांची स्तुती झाली. कोटी सूर्याप्रमाणे तेजपुंज अशा प्रकारचं परमशांत महालक्ष्मीचं दिव्य रूप हे बघितलं, डोळे दिपले आणि त्यांनी साष्टांग प्रणाम केला, हे आई माझ्याजवळ आली आहेस तू आणि मला वर माग म्हणतेस म्हणाले, केवढं माझं भाग्य म्हणाले. जगज्जननी महालक्ष्मी तुमच्याच दर्शनानं मी कृतकृत्य आणि धन्य झालो म्हणाले. आणखी काय पाहिजे म्हणाले, मला वर वगैरे काहीही नको म्हणाले, मी निरीच्छ आहे, मला काही मागायचं नाही, फक्त एवढंच आहे माझा जन्म सफल झाला. अनेक जन्मात केलेली पुण्याई अशा प्रकारची ती मला सफल झाली आणि तुझं दर्शन झालं.
याच्यापेक्षा म्हणाले मला काय पाहिजे, म्हणाले काही नको, यत्किंचिती सेवा न करणाऱ्या या बालकाला म्हणाले खऱ्या अर्थानं म्हणाले तू अशा रीतीनं फलद्रुप झालीस, आपली यत्किंचिती सेवा मी केली नाही परंतु आपण म्हणताय म्हणाले मला वर माग म्हणाले हे कसं काय म्हणाले, आणि आज्ञ बालकाला म्हणाले अशा रीतीनं काय म्हणाले मी मागावं अशी माझी ही स्थिती आहे, म्हणून हे सच्चिदानंद स्वरूपिणी नारायणी जगज्जननी म्हणाले एवढंच माझं म्हणणं आहे की म्हणाले केवळ आपण स्वरूप सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आहे, आपल्या लीला अनंत अशा प्रकारच्या आहेत, म्हणून आपल्या दर्शन मात्रे करून माझ्या हृदयात ज्ञानदूतीचा प्रकाश झाला आहे, आणि मला असं वाटतंय बघा नारायण शास्त्रींची भूमिका केवढी मोठी, नारायण शास्त्री त्या कात्यानीच्या डोंगरामध्ये आहेत, ते महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये नाहीत, परंतु ज्ञान ज्ञान म्हणतो म्हणतात तो प्रकाश झाला, आणि स्वतः नारायण शास्त्री म्हणायला लागले हे जगज्जननी आई मला असं वाटतंय म्हणाले की मला तुझ्याच कृपेनं कळून आलंय, काय कळून आलंय की म्हणाले आई ज्या करता हे आपण रूप धारण केलं तो एक गरीब ब्राह्मण आपल्याच दरबारात आहे, त्याला खऱ्या अर्थानं वराची इच्छा आहे, मला वर माग असं म्हणून काय उपयोग आहे म्हणाले, ही बघितल्याबरोबर आई प्रसन्न झाली आणि म्हणतात म्हणाले की म्हणाले नारायणा हा तुझा त्याग केवढा मोठा, मी तुला म्हणते की वर माग परंतु तू असं म्हणतोयस की त्या ब्राह्मणावरती कृपा करा, खरोखरा अर्थानं भूतदयाम विस्तार यतार भूतदया आहे म्हणाले, प्राणी समदृष्टी आहे, दिनाविषयी कळवळ आहे म्हणाले, ऐशी कळवळ्याची जाती म्हणतात हे तुझं अशा रीतीनं सगळं चरित्र आहे, हा आनंद देणारा अशा प्रकारचं तुझं सद्व्रतन आहे, म्हणून बाळा नारायणा तू खरोखर धन्य आहेस म्हणाले मी तुझ्यावरती प्रसन्न झाले, मी तुला वर माग म्हणतोय परंतु ज्याला खऱ्या अर्थानं तू दर्शन देणार त्यालाच वर द्या असं तू म्हणणार आहेस, म्हणून पेक्षा म्हणून मला असं म्हणायचं आहे माझी सेवा करणाऱ्यापेक्षा गुरु भक्ती करणारे जे लोक आहेत तेच मला प्राणाहून प्रिय आहेत असं स्वतः जगज्जनीन म्हणते, काय म्हणते की माझी सेवा करतोय म्हणाले ब्राह्मण परंतु खरं सांगू का म्हणाले जे गुरुभक्ती करतात ते मला खरे आवडतात म्हणून मी तुझ्यापर्यंत आले म्हणाले, एवढं लक्षात ठेव, आणि म्हणून सप्तशती पाठक ब्राह्मणाला केवळ निमित्त मात्र करून तुझ्या करताच म्हणाले मी अपूर्व आणि अगम्य रूप धरून येथे आले आहे, तरी बाळा आता तूच मंदिरात जाऊन परमपावनाच्या तुझ्या हातानं त्या मूर्छित ब्राह्मणाला स्पर्श करा आणि त्याला शुद्धीवर आण, असं म्हटल्यानंतर नारायण स्वामी म्हणतात की आई म्हणाले ही काय करताय तुम्ही माझ्याकडनं, तुम्हीच त्याला शुद्धीवर आणलं पाहिजे, तुमच्याच दर्शनानं तो मूर्छित झाला हे माझ्या उपाधी ही मला नको असं म्हणतात, नाही म्हणाले चला अशा रीतीनं गहीवरून आलो आणि नेत्रातून अशा रीतीनं प्रेमाश्रू व्हायला लागले, सर्व शरीरावरती रोमांच उभे राहिले आणि हात जोडून नम्रपणे शास्त्री बाबा म्हणाले आईसाहेब मला वर मागण्याच्या संकटात आपण का घालता, मी गुरुदक्षिणेच्या निमित्ताने आता सर्वच अशा प्रकारच्या इच्छांचा त्याग केला, एकदाच मला माझ्या गुरुने सांगितलं की म्हणाले गुरुदक्षिणा दे त्याच वेळेस दिलंय म्हणाले मला काही नको म्हणाले काय करायचं आता वर घेऊन तरी मी काय करू त्याचा तरी मला काहीही उपयोग नाही, हे वचन ऐकून महालक्ष्मी असं म्हणते नारायण तुझे अंतःकरण मी पूर्णपणे जाणलेलं तू निरीच्छ आहेस, जसं भगवंतानी निरीच्छ असणाऱ्या या सुदाम्यावरती प्रेम केलं, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंगा, त्याप्रमाणे नारायण शास्त्रींची ही भूमिका आहे, त्यांनी काही मागितलं नाही, सुदामा ब्राह्मणानं काही मागितलं नाही आणि देवानंही काही दिलं नाही असं चरित्र आहे, परंतु त्यावेळेस तो म्हणतो की सुदामा असं म्हणतो की खरोखर देवानं मला का दिलं नाही तर मला जर दिलं तर मी त्याला विसरून जाईन म्हणून अशा रीतीने त्यांनी मला दिलं नसावं अशी सुदाम्याची भूमिका, आणि त्याचप्रमाणे नारायण शास्त्री असं म्हणतात की म्हणाले मी तरी पण तुझ्याकरता मी येथे आले आहे ते माझे येणे सफल होण्याकरता तू काहीतरी माझ्याकडून मागून घेतलंच पाहिजे, केवढा हट्ट आहे म्हणजे दोनदा नाही म्हणून सांगितलं परंतु तिसऱ्या वेळेस स्वतः जगदंबा म्हणते तू मागच मला नारायण शास्त्री मला मागणं मागितलंच पाहिजे, हा देवाचा हट्ट आहे आणि देवाचा हट्ट पुरवण्याचं काम शेवटी भक्ताला करावं लागलं, त्या योगानं मला आनंद होईल, मागा 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 वरमब्रूही वरमब्रूही अरे सांग बोल म्हणाले, आणि मग नारायण शास्त्री असं म्हणतात आई काय सांगू म्हणाले मी आपल्या आज्ञेप्रमाणे वर मागतो, तो म्हणजे प्रथम त्या गरीब बिचाऱ्या ब्राह्मणास वर देऊन कृतार्थ करा, शेवटी काय मागायचं मागितलं असं म्हटल्याबरोबर
अशा रीतीनं त्या जगदंबेचं सुद्धा काही चाललं नाही असं म्हणतात, तथास्तु असं म्हणाली. आणि त्याप्रमाणे शास्त्री बुवासहित एका क्षणामध्ये त्या नारायण शास्त्रींना त्यांनी बरोबर घेतलेलं आहे आणि महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये ते दोघेही आलेत, म्हणजे साक्षात जननी जगदंबा आणि ही महालक्ष्मी आणि नारायण शास्त्री. तो सप्तशती पाठक ब्राह्मण जो होता तो मूर्छितावस्थेत होता आणि हे तिला दिसलं, शास्त्री बुवा या ब्राह्मणाला स्पर्श करून शुद्धीवर आणा असं जगदंबा म्हणते. नारायण शास्त्री पुढे गेले, त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि स्पर्श करता क्षणी झोपेतून जसा उठावा तसा तो उठला आणि त्याप्रमाणे शुद्धीवरती आला. साक्षात जगदंबा समोर आहे असं बघितल्याबरोबर त्याला अतिशय आनंद झाला आणि भक्तिभावानं त्याने नमस्कार केला. जगदंबेनेही त्याला अभिष्ट असा वर देऊन त्याला निरोप दिला आणि तो तिथून ब्राह्मण जो आहे घरी निघून गेल्यानंतर शास्त्री बुवांना देवी असं म्हणते, शास्त्री बुवा तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणाले, आम्ही म्हणाले ब्राह्मणाला कृतार्थ केला आहे, लक्षात घ्यावा तुमचा आग्रह. म्हणजे कसं, आचार्यांच्या चरित्रामध्ये एक उल्लेख आहे की एके ठिकाणी ते भिक्षा मागत होते. भिक्षा मागता आता पुढच्या ना शंकराचार्य जयंतीच्या निमित्तानं आपण पाहणारच आहोत, परंतु ज्यावेळेस जात असताना एकदम एका गरीब ब्राह्मणाच्या घरी आले. गरीब ब्राह्मणाच्या घरी आल्यानंतर भिक्षांदेही भिक्षा मागितली, परंतु त्या ठिकाणी असणारी जी गृहिणी जी आहे ती बाहेर आली, घरामध्ये काहीही नाही. मग काय करावं म्हणून घरामध्ये आवळ्याचं झाड होतं, तो एक आवळा घेतला आणि त्या भिक्षे म्हणजे भिक्षा म्हणून ते जगद्गुरु शंकराचार्यांना दिलं. त्यावेळेस ती असं म्हणते की म्हणाले, महाराज म्हणाले तुम्ही आलेला आहात, मला तुमच्याजवळ द्या, तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काही नाही, एवढं मी देतो असं म्हटल्या बरोबर त्या ठिकाणी दयार्द्र हृदय असणारे जगद्गुरु शंकराचार्य यांना दया आली. अरे म्हणाले ही गरीब आहे, म्हणाले आता काय करा म्हणून लक्ष्मीला प्रार्थना केली. जगज्जनी प्रसिद्धमयी म्हणून एक सुंदर अशा प्रकारचं स्तोत्र त्या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे. त्यावेळेस ती जगदंबा महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि ती म्हणते, शंकरा मी आज आले म्हणाले, तू मला बोलावलंस म्हणाले, परंतु म्हणाले वर माग म्हणाले, मला वर नको म्हणाले. ही जी गरीब ब्राह्मण ही जी आहे हिच्यावरती तुम्ही कृपा करा. त्यावेळेस तिनं सांगितले की म्हणाले तू म्हणतोस, परंतु म्हणाले सात जन्मपर्यंत हिच्या ठिकाणी दारिद्र्य म्हणाले, आता काय उपयोग आहे म्हणाले. मग मात्र आचार्य असं म्हणतात की म्हणाले मान्य तू दयाळू आहेस ना म्हणाले, मग एक काम कर म्हणाले, माझ्या करता म्हणाले अशा रीतीनं मी सांगतो की तू हे भाग्य उलटव आणि हिच्यावरती तू कृपा कर म्हणाले. याप्रमाणे प्रत्यक्ष जगद्गुरु शंकराचार्यांच्या सांगण्यानुसार भगवती जगदंबा महालक्ष्मीनं ही तिच्यावरती कृपा केली आणि जे आवळ्याचं जे झाड होतं ते सगळं सोन्यांनी अशा प्रकारचे ते आवळे झाले आणि महालक्ष्मीचा प्रसाद तो तिला मिळाला आणि सुंदर अशा प्रकारचं जे आहे तिचं जीवन संपन्न झालं असं सांगतात. याप्रमाणे इथे जगदंबा अशी म्हणते की म्हणाले नारायण स्वामी म्हणजे नारायणा म्हणाले एक काम करा की म्हणाले तुम्हाला अभिष्ट असणारा वर आता तुम्ही मागा. तुम्हाला वर देण्याकरता आले, तुम्ही मला दुसरी दिशा दिली, त्याही ब्राह्मणाला वर दिला, आता तुम्ही काहीतरी मागा ना. त्यावेळेस शास्त्री बुवा असं म्हणतात म्हणाले आईसाहेब मला म्हणाले तुमच्या चरणकमलापेक्षा म्हणाले तुमचं काहीही अभिष्ट नाही म्हणाले. निरंतर असा प्रकारचा सहवास हा तुमचा लाभो म्हणाले. एवढीच याचना ही मी या ठिकाणी करतोय म्हणाले. काशीमध्ये अध्ययनाकरता गुरु महाराजांच्या जवळ असताना प्रसन्न होऊन श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तुम्हाला दर्शन आणि संन्यास दीक्षा देऊन कृतार्थ करतील असा जो वर दिला तोच वर मी तुमच्या चरणाजवळ मागत आहे, दुसरं काही नको. प्रत्यक्ष दत्तप्रभूंचं दर्शन व्हावं, त्या दत्तप्रभूंचं दर्शनानं म्हणाले माझं जीवन कृतकृत्य व्हावं आणि त्यांनी मला संन्यास दीक्षा द्यावी असा एवढा वर द्यावा असं म्हटल्याबरोबर आई जगज्जननी जगदंबा आणि ही महालक्ष्मी जी आहे ती म्हणते तथास्तु, त्याप्रमाणे घडेल म्हणाले. असा आशीर्वाद दिला, आईचा आशीर्वाद मिळाला, आणखी काय पाहिजे. याप्रमाणे हे सगळं घडलं आणि नंतर मग मात्र चतुर्थाश्रम अशा रीतीनं त्याने तो स्वीकारला असं सांगतात. कात्यायनीच्या डोंगरामध्ये तुमचं भजन ऐकल्यापासून माझ्या मनात जे भरलं आहे ते पुष्कळ वेळ ऐकण्याची माझी इच्छा आहे म्हणाले. प्रत्यक्ष जगदंबा या ठिकाणी म्हणते म्हणाले सुंदर भजन म्हणतात, कधीतरी म्हणाले आमच्या या मंदिरामध्ये येऊन भजन म्हणत चला असं आई त्या ठिकाणी म्हणते. कारण अशा रीतीनं कनवाळू अशा प्रकारची ती आहे. देवीचं हे प्रेमळ वचन ऐकून शास्त्री बुवा म्हणतात, आई म्हणाले मी काय गाऊ, तुझ्यापुढे मी काय गाणार, साक्षात गानसरस्वती ही तुझं गायन करते म्हणाले.
तिचा आवाज मधुर, तिचे शब्द सुंदर आहेत म्हणाली, हे अशा प्रकारची सरस्वती गायन करणारी ही तुझ्यासमोर असताना माझ्यासारख्या पामरानं तुझ्यासमोर स्तुती काय गावी म्हणाले, हे अशक्य आहे म्हणाले. परंतु म्हणाले, तू म्हणतेस म्हणून याप्रमाणे म्हणाले, माझे मोडके टोडके शब्दानं मी तुझी स्तुती करत जाईन. भगवती जगदंबा म्हणाली, नारायणा तू हू म्हण, तू कशाला परत नकार देतोस का म्हणाले, मी एवढं तुला सांगतोय माझं भजन म्हण, अरे तू हो म्हण म्हणे, बाकी काही नको म्हणाले. केवढं प्रेम आहे प्रत्यक्ष आईचं. गुरु महाराज तुझ्या इच्छेवर नाहीत, ते तुला वशच आहेत, आणि गुरुभक्त हे गुरु महाराजांनाच प्रिय आहेत, याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि मग मात्र नारायण स्वामी याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आईसाहेबांना साष्टांग नमस्कार करून, मी येथे येऊन अवश्य आपली भजन सेवा करतो असं देवीला वचन दिलं, निश्चितपणानं कोल्हापुरामध्ये येईन आणि तुझं गायन करीन असं सांगितलं. त्याबरोबर ती अंतर्धान पावली आणि तिथून निघून गेलेले. आणि मग मात्र काही काळ या कात्यानेच्या डोंगरामध्ये राहिले आणि चतुर्थाश्रम संन्यासाकरता जसं शरीर पाहिजे याप्रमाणे ही सगळी तयारी सुरू झाली. आणि महाराजांची उपासना करण्याकरता तिथून जे निघाले ते एकदम नरसिंहवाडीमध्ये येऊन राहिले. आणि पुढे मात्र दत्तप्रभूंच्या सेवेमध्ये कृष्णामाईच्या या सान्निध्यामध्ये येऊन त्यांनी सेवा करायला सुरुवात केली. आणि इथे मात्र हा दुसरा अध्याय समाप्त होतो. नारायण स्वामींच्या या चरितामृत समुद्रात महालक्ष्मी श्रेष्ठवर प्राप्ती रत्न द्वितीय रत्न हे सापडलेले या द्वितीय अध्यायात प्रगट झाले, याचा आपण अंगीकार करून कंठात ठेवून गुरुभक्त आनंदित होऊन होत अशा प्रकारची आपण प्रार्थना करूया. आणि इति श्री नारायण स्वामी चरित्रे द्वितीयोध्याय. ओम तत्सद. हरे नमः हरे नमः हरे नमः. आणि तिसरा अध्यायाला प्रारंभ झाला, तो आपण उदय पाहायचा आहे. असं सहा दिवसामध्ये इथून पुढे आपण संपूर्णपणाने चरित्र पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. कायैर्वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृतः स्वभावात् करोमि अद्य सफलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 अवधूतचंदन श्रीगुरुदेव श्री सद्गुरु स्वामी महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरु.